अशा एकामागून एक घटना अनेक वर्ष समोर येत आहेत. त्याच्याबद्दलच्या आमच्या ज्या शिफारसी आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आदिवासींच्या मागासवर्गीयांसाठी, गरीब मुलींच्यासाठी ज्या ज्या निवासी शाळा आहेत आणि निवासी आधारगृह आहेत त्या सर्व ठिकाणचं एक मॅपिंग करून त्याचं पूर्णपणे माहिती पोलीस अधीक्षक आणि त्या त्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांकडे ठेवणं गरजेचं आहे. आणि या सगळ्या आश्रमांच्या वरती अचानक जाऊन महिला अधिकाऱ्यांनी तपासणी करणं, देखरेख करणं फार आवश्यक आहे, जेणेकरून त्या मुलींच्याकडून योग्य ती माहिती योग्य त्या वेळेला जाऊन अशा प्रकारच्या आरोपींवरती कारवाई होऊ शकेल. दुर्दैवाने या प्रकारची यंत्रणा अस्तित्वात नसल्यामुळे अशा गोष्टी घडताना दिसत आहेत. याच्या चौकशी समोर येईल, त्याला कागदपत्र बघितली की चार्जशीट दाखल होईल, परंतु संबंधित प्रत्येकच केसचा आम्ही फॉलोअप करत असतो आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये या संदर्भात काही चांगली एक कार्यप्रणाली समोर ठेवता आली सरकारला तर त्याचा खूप लोकांना आणि या मुलींच्या सुरक्षिततेसाठी उपयोग होईल असं मला वाटतं. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलेली, त्यांची मानसिकता ढळली असं सांगितलं. असं आता त्यांचा अलीकडे काही उद्धव साहेबांशी संपर्क नाही आहे, त्यामुळे त्यांचा जो अंदाज आहे तो अयोग्य आहे असं मला वाटतं. गुलाबराव पाटलांनी एक विधान केलेलं आहे की गद्दार, खोके, रेडे हे शब्द आता सर्वांना पाठ झालेले आहेत, त्यांना नवीन शब्द सुचत नाही. याबद्दल जे काय शब्द जे सगळे वापरत आहेत तर ते शब्द त्यांना पुढच्या काळामध्ये जोपर्यंत त्याचं काही स्पष्टीकरण किंवा खात्रीशीर माहिती येत नाही तोपर्यंत अशा प्रकारनी एकमेकाच्याबद्दलची नाराजी, मतभेद हे समोर राजकारणात येत असतात असं मला वाटतं. वांद्रे किल्ला ते माहीम किल्ला या दरम्यान 3.69 कोटीचं हे झालेलं आहे खर्च झाला होता. किमचा ट्रॅक बांधण्यासाठी 218 कोटी रुपयाचं टेंडर प्रशासनाकडून मंजुरी झाली होती, त्या ट्रॅकची गरज नाही असं सांगतायत. काय हा संपूर्णपणे BMCचा अंतर्गत प्रश्न आहे, त्याचे कुठलेही कागद माझ्याकडे नाही आहे. कोणी जे कोणी याच्यावरती आक्षेप बोलतायत त्याच्यावरती त्यांनी का तर महानगरपालिकेकडे विचारणा करावी किंवा त्या संदर्भामध्ये अधिवेशनात चर्चा होऊ शकते किंवा कॅगकडून सुद्धा चौकशी चाललेली आहे. पण आत्तापर्यंतचा मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराच्या अनेक चौकशा आल्या त्याच्यामध्ये एक निरीक्षण आहे माझं की जे कंत्राटदार मुंबई महापालिकेत आहेत ते सर्वच्या सर्व ब्लॅकलिस्ट केले असले तरी नागपूर महापालिकेने मात्र त्यांना कंत्राटं दिलेली आहे. त्यामुळे जेव्हा चुकीच्या गोष्टींची चर्चा होते त्याला कुठली महानगरपालिका असो, कुठली जिल्हा परिषद असो, त्यातल्या अयोग्य गोष्टीवरती चौकशी आणि कारवाई झाली पाहिजे. त्यामुळे याच्यात काय तथ्य आहे ते सरकारने जरूर तपासून घ्यावं असं मी म्हणेन. आदित्य ठाकरे स्वतःच्या हौसेसाठी हे ट्रॅक बांधत आहेत का? मुळामध्ये काय माहिती आहे का, सामान्य जनतेला सोयी व्हाव्या या दृष्टिकोनातून राणीच्या बागेचं सुशोभीकरण करण्यात आलं. तिथे लक्षावधी लोक त्या बागेत जातात कुटुंबासह, मुलाबाळांसह, आणि तिथे चार गोष्टी चांगल्या बघतात आणि आनंदित होतात. तर या सर्वसामान्य माणसांचे प्रतिनिधी म्हणून आदित्य ठाकरे काम करतायत आणि त्यांना जे काही मनोगत जाणवतं त्याच्याबद्दल त्यांना शिक्कामोर्तबी लोकांच्याकडून मिळतं. त्यामुळे मला असं वाटतं की अशा पद्धतीने गैरसमज पसरवू नयेत. त्यांनी स्वतःच्या मतदारसंघांमध्ये, स्वतःच्या जिल्ह्यामध्ये चांगले असे प्रकल्प उभारावेत टीका करण्यापेक्षा असं मी म्हणेन. एकीकडे सातत्यानं कर्नाटक महाराष्ट्रातला भाग मागतंय आणि त्याच पद्धतीने आता महाराष्ट्रातूनही स्वतंत्र मराठवाडा आणि विदर्भाची मागणी समोर येते. काय असे प्रत्येक अत्यंत सुमार व्यक्तिमत्वांच्या मागण्यांवरती मी काय लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटत नाही आहे. जनता महाराष्ट्रातली एकत्र आहे आणि कायम एकत्र राहणार. सदावर्तेंचा जास्त रोष आपल्या उद्धव ठाकरे आणि शरद पवार दिसतो जास्त. मला काय वाटत नाही त्यांचा काय रोष वगैरे आहे का नाही काय, मला ते दखल घेण्यासारखं. त्यामध्ये बा कुणावरती अशी शाईफेक वगैरे होणं योग्यच नाही आहे. त्याच्यामध्ये पोलीस आणि सरकार काय ते योग्य ती दखल घेईल असं मला वाटतं. पण सत्ताधारी मंडळींकडून वारंवार जे वादग्रस्त विधान याच्याकडे तुम्ही व्हायचं म्हणला की मुद्दा डायव्हर्ट करण्यासाठी असं काय ठरवून केलं जातं असं वाटतं? नाही, मला असं वाटतं की एक तो आता स्वभाव झालेला आहे की काहीतरी जसं आता ते बरेचसे मंत्री जसे एका महिला नेत्यांबद्दल जे बोलत आहेत तर ते आत्तापर्यंत उद्धव साहेबांच्या देखरेखीखाली उद्धव साहेबांच्या शिस्तीमध्ये थोडे कंट्रोलमध्ये होते. आता उद्धव साहेबांचं छत्र आणि मार्गदर्शन नाही म्हटल्यावर ते सगळेच बेफाम झालेत आणि काही बोलत सुटलेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं त्याचाही एक भाग आहे सगळ्या पद्धतीने असं बोलणं जो आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.